आणीबाणीचा काळ सुरू होता. सर्वत्र एक वेगळं वातावरण होतं. अनेकांना तुरुंगात डांबलं जात होतं आणि अशातच एक पक्ष उभारी घेत होता. हा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आताचा. तेव्हाचा जनता पक्ष असं आपण म्हणू शकतो. पण या पक्षामध्ये तेव्हा फारसं इतकं काही मोठं संघटन नव्हतं. महाराष्ट्रात तर नव्हतंच नव्हतं. त्याही पेक्षा जर बोलायचं झालं तर मराठवाड्यात अतिशय कमकुवत संघटन त्यावेळी होतं. पण अशामध्येच एक युवक पुढे येतो. अत्यंत गरीब घरातला युवक, शेतकरी कुटुंबातला युवक पुढे येतो. आपल्या पूर्ण शक्तीनुसार, इच्छाशक्तीनुसार लोकांची कामं करतो, समस्या जाणतो आणि निवडणूक लढवतो. तो जिंकतो आणि आजच्या घडीला तो माणूस केंद्रीय मंत्री होतो. आपण गोष्ट करतोय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. लोकांच्या मनामध्ये आजही त्यांच्याबद्दल अनेक तर्क वितर्क विणले जात आहेत. बरेच गैरसमजही निर्माण होतात. पण त्या माणसाची जालना लोकसभा मतदारसंघात आजही इतकी मोठी पकड का आहे? कारण महाराष्ट्रातलं म्हणा किंवा भाजपाचा आजचा एकमेव लोकनेता जर कोणी असेल मुंडे साहेबांनंतर तर ते रावसाहेब दानवे आहेत असं बोललं जातं. नेमकं काय त्यांची पार्श्वभूमी, काय असणार येणारी स्ट्रॅटर्जी त्यांची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा इतका मोठा प्रभाव का पाहायला मिळतो, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी. अत्यंत हलाकीचा काळ, काँग्रेसची जिकडे तिकडे परिस्थिती अतिशय चांगली होती, अनुकूल होती. त्यांचे आमदार, त्यांचे खासदार यांची एक वेगळी पकड होती. आपले आपले गड किल्ले त्यांनी निर्माण केले होते, राजकीय गड किल्ले. आणि त्या त्या मतदारसंघात त्यांची त्यांची एक स्वतःची रचना तयार झाली होती. अशामध्ये कोणी गरीब घराण्यातल्या राजकारणात प्रवेश करेल असं कोणी स्वप्नातही विचार करणार नाही. अशामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना रावसाहेब दानवे हे अत्यंत गरीब घराण्यातून आणि साध्या गावातून, खेडेगावातून पुढे यायला लागले. असंही बोललं जातं की पहिल्या निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या अंगातले कपडे हे फाटलेले होते. अशा परिस्थितीत फक्त इच्छाशक्तीच्या बळावर ते निवडणूक लढले आणि लोकांनी भरघोस मताने त्यांना निवडून दिलं. सरपंच पदापासून झालेली सुरुवात आज केंद्रीय मंत्री म्हणून ते नावरूपाला आले. त्यांची एक विशिष्ट शैली आहे. ते आजही मोठी इंग्लिश बोलू शकतात, खूप चांगल्या भाषेत, प्रमाण भाषेत संवाद साधू शकतात. पण त्यांनी आजपर्यंत आपल्या मातीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. आजही आपण त्यांना गावात जर पाहिलं तर ते कधीतरी कोणत्या बंधाऱ्यावर बसलेले दिसतात, कोणत्या तरी शेतकऱ्यांसोबत गप्पा मारताना दिसतात, त्यांच्या पालव्यातून तुकडाभर वाकर घेऊन त्यांच्यासोबत जेवतानाही दिसतात, तर सरळ सरळ नागर हंतांनाही दिसतात. आता असा हा माणूस इतका ग्राउंड लेवलला जर असेल, सर्वसामान्य माणसासोबत असलेली त्याची नाळ जुळलेली जर असेल, तर जालना मतदारसंघात त्यांचा प्रभाव असणं काही आश्चर्यकारक नाही. पण हा माणूस इतका का घडत गेला याच्या पाठीमागेही त्यांचा स्वभाव सांगितला जातो. त्यांचा स्वभाव हा असा आहे की आजही ते कोणत्या खेडेगावात गेले तर तिथंही प्रत्येक कार्यकर्त्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावाने ओळखतात म्हणून त्यांचे कॉन्टॅक्ट्स मोठ्या प्रमाणात आहे. असे काही मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघात कोणताही पक्ष असो, कोणताही उमेदवार असो, तो कोणीही उभं केलं, कोणत्याही पक्षानं, कोणत्याही युतीनं उभं केला तरी तिथला असा एक उमेदवार असतो, असा एक माणूस असतो, त्याला कोणीच हरू शकत नाही, पराभव करू शकत नाही, पाडू शकत नाही. त्यातलंच हे नाव म्हणजे रावसाहेब दानवे. आता रावसाहेब दानवे यांचा जो प्रवास आहे, जुने लोक सांगतात की अत्यंत साधा हा प्रवास राहिला आहे. आजही त्यांचे साधे साधे शब्द कधीतरी वादात अडकतात. पण ते साधे शब्द अत्यंत बोली भाषेतले आहेत, ग्राउंड लेवलचे आहेत, खेड्यापाड्यातले आहेत. म्हणून त्यांची जी भाषा आहे त्याच लोकांना कळती जे लोक ग्रामीण भागातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, जालना जिल्ह्यातले आहेत. त्यामुळं जालना जिल्ह्यातल्या लोकांना रावसाहेब दानवे यांचे शब्द कधीच खटकत नाही असंही बोललं जातं. त्यांची भाषा म्हणजे काल परवाच छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत जी सभा झाली त्या सभेतही त्यांनी केलेलं भाषण दर्जेदार ठरलं. कारण त्यांची भाषा आणि त्यांची जी मातीशी जुळलेली नाळ आहे हेच त्यांचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आगामी निवडणुकीत देखील ते मोठ्या मतांनी निवडून येणार आहेत असंही बोललं जातं. पण खऱ्या अर्थानं निवडणुकीत जय होईल, पराजय होईल, हरेल, जिंकेल, पण वेगळा प्रश्न हाच आहे की एक भाजपामधला एक असा चेहरा जो आज खऱ्या अर्थानं लोकनेता म्हटला जातो तो म्हणजे रावसाहेब दानवे, यात कोणती शंका नाही. आपल्याला रावसाहेब दानवे यांच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.